नमस्कार आठ जुलैला तलाठीची परीक्षा झाली त्याच्या सेकंड शिफ्टमधील जी कि जे प्रश्न आहेत त्यांचा समावेश आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे सोबतच पी डी एफ पण दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे खोरे लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत तर ह्या ज्या लेणी आहेत ते औरंगाबाद जिल्ह्यात आहे आणि याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ते भारतातील सर्वात जुन्या लेणी आहे पीतल खोरे लेणी औरंगाबाद लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम दोन हजार एकोणवीस अंतर्गत सर्वात स्वच्छ राजधानी कोणती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर सर्वात स्वच्छ राजधानी भोपाल आहे आणि सर्वात स्वच्छ शहर जे जे आहे सिटी इंदौर आहे हे जे सर्वेक्षण आहे ते शहरी विकास मंत्रालयामार्फत राबविले जाते स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम दोन हजार एकोणवीस अंतर्गत राजधानी आहे भोपाल पुढचा प्रश्न विचारण्यात आला आहे एकोणीसशे एकवीसला मोपला विद्रोह हो कोणत्या ठिकाणी झाला तर एकोणीसशे एकवीसला मोपला जे विद्रोह आहे ते केरला इथे झाला होता केरळातील मालाबार प्रांतात झाला होता पुढचा प्रश्न आहे दुसरे मेगा फूड पार्क औरंगाबाद जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे हे विचारण्यात आले होते म्हणजे ते तालुका जे आहे ते पैठण तालुका आहे आणि पैठण तालुक्यातील वाहेगाव आणि धनगाव या ठिकाणी हे दुसरे मेगा फूड पार्क उभारण्यात येत आहे सोबतच पहिला जो फूड पार्क आहे फूड पार्क तो सातारा येथे उभारण्यात येत आहे आलेला आहे अजून थर्ड जे आहे ते वर्धा येथील अजून पेंडिंग आहे पुढचा प्रश्न आहे सौरसेन या महाजनपदाची राजधानी विचारण्यात आली होती तर सौरसेन या महाजनपदाची राजधानी मथुरा होती सोळा महाजनपद होती त्यापैकी सौरसेन याची राजधानी मथुरा होती पुढचा एक प्रश्न आहे आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच हा कायदा कधी लागू करण्यात आला असला एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर बारा ऑक्टोबर दोन हजार पाचला हे जे ॲक्ट आहे ते लागू करण्यात आला होता पुढचा एक प्रश्न आहे जॉग्रफीचा लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रातील कोणत्या राज्याच्या किनारपट्टीजवळ आहेत तर केरळाची जी किनारपट्टी आहे ज्याला मालाबार किनारपट्टी म्हटलं जातं त्या किनारपट्टीजवळ हे लक्षद्वीप बेटे आहेत अरबी समुद्रामध्ये पुढचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्र भ्रष्टाचार विरोधी ब्युरोचे महासंचालक कोण आहेत म्हणजे महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोचे जे महासंचालक आहेत ते परमवीर सिंग आहेत अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे परत रिपीट होण्याचे फार चान्सेस आहेत पुढचा प्रश्न आहे नायलॉनचे कपडे सूती कपड्यांपेक्षा लवकर वाळतात याच्यासाठी जे ऑप्शन्स दिले होते ते आपल्याकडे अवेलेबल नाही आहे तरीसुद्धा कॉटन जे आहे ते नॅचरल फायब ते त्याचे जे फायबर्स असतात ते नॅचरल असतात आणि नायलॉनचे जे फायबर असतात ते सिंथेटिक असतात आणि त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची जी कॅपॅसिटी असते ती फार कमी असते म्हणून नायलॉनचे जे कपडे आहेत ते लवकर सुकतात <दुण्णा> पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या नृत्य प्रकारामध्ये दे देवाचा खेळकरपणा दर्शविला जातो याचे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहे तरीसुद्धा डिंडी हा जो लोकनृत्य प्रकार आहे महाराष्ट्रातील त्यामध्ये कृष्णाच्या खेळकरपणाचे वर्णन केले जाते आणि हा जो लोकनृत्य आहे तो एकादशीच्या दिवशी साजरा केला जातो तर डिंडी हा त्याचा ऑप्शन असू शकतो पुढचा आपला प्रश्न आहे तेविसावी आशियाई ॲथलेटिक स्पर्धेमध्ये हॅप्टथेलॉनमध्ये गोल्ड मेडल कोणी जिंकले तर हॅप्टोथेलॉनमध्ये गोल्ड मेडल पहिले गोल्ड मेडल होते, भार होते।, होते, होते। जे भारताला मिळाले होते म्हणून हे फार चर्चेत होते आणि स्वप्ना बर्मन ज्या पश्चिम बंगालच्या आहेत त्यांना हॅप्टोथेलॉनमध्ये गोल्ड मेडल मिळालं होतं हे काय असते हॅप्टोथेलॉन यामध्ये सात गेम्स असतात आणि यामध्ये रेस असते त्यानंतर जंपिंग असते मग भालाफेक असते गोलाफेक असते आणि शेवटी ते से सात जे स्टेप्स असते त्यानंतर ते मेडल दिले जाते पुढचं प्रश्न आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डचे हवा गुणवत्ता गुणवत्तादर्शक ॲपचे नाव काय आहे नुकतेच सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने एक ॲप लाँच केले होते त्या ॲपचं नाव होतं समीर हे जे ॲप आहे त्याद्वारे हवामान प्रदूषणाचे तास तासा, तासा अपडेट्स प्राप्त होते पुढचं प्रश्न आहे ताळोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता तर चंद्रपूर सगळ्यांना माहितीच आहे अजून एक प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत धर्मासा धर्मासाठी दिल्या जाणाऱ्या कर स्वातंत्र्याचा उल्लेख कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे हा जो प्रश्न आहे थोडंसं डाउटफुल आहे तरीसुद्धा आर्टिकल सत्तावीसमध्ये धर्माचा उल्लेख दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे राजीव गांधी सद्भावना पुरस्कार दोन हजार अठरा कोणाला देण्यात आलेला आहे तर जेवढे पुरस्कार आहे अतिशय महत्त्वाचे आहे आणि तलाठीचे जेवढे पेपर्स होत आहेत त्यामध्ये ते वारंवार विचारले जात आहेत तर राजीव गांधी सद्भावना पुरस्कार दोन हजार अठरा हे गांधी यांना देण्यात आलेलं आहे धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नका विसरू धन्यवाद